राज्यातील हायटेक बसस्थानकाचा असाही दिमागदार लोकार्पण सोहळा. बल्लारपूर राज्यातील सर्वात सुंदर हायटेक बसस्थानक व्हावे हे आपले स्वप्न होते आणि या बसस्थानकाचे लोकार्पण करताना आनंद होतोय. पण एअरपोर्ट सारखे बसस्थानक आणि खटाऱ्या बसेस रोडवरून धावतील तर बरे दिसणार नाही. बल्लारपूर राज्यातील सर्वात सुंदर हायटेक बसस्थानक व्हावे हे आपले स्वप्न होते आणि या बसस्थानकाचे लोकार्पण करताना आनंद होतोय. पण एअरपोर्ट सारखे बसस्थानक आणि खटाऱ्यासारखे बसेस रोडवरून धावतील तर बरे दिसणार नाही. म्हणूनच लवकर 209 कोऱ्या बसेस या बसस्थानकावरून धावतील अशी घोषणा नामदार मुनगंटीवार यांनी केली. ते बल्लारपूर बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होती. दिनांक 6 मार्च रोजी हा लोकार्पण सोहळा डोळ्यात कायम साठवण ठेवण्यासाठी हजारो नागरिक या सोहळ्याचे साक्षीदार झाले होते. चंदनसिंग चंदेल, चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भुंगळे, बल्लारपूर निर्वाचन क्षेत्रातील नगरसेवक, पदाधिकारी मोठ्या संख्येने मंचावर उपस्थित होते. महावाईसाठी बल्लारपूर प्रतिनिधीसह नरेंद्र सोनारकर, नागपूर. जिन महानुभव भाइयों ने मेहनत की, परिश्रम किया, उनको मैं तहे दिल से बधाई देता हूं. विभाग नियंत्रक श्री पाटिल साहब, एसटी विभाग के श्री मोड़क जी, कॉन्ट्रैक्टर श्री डीवी पटेल जी, आर्किटेक्ट सोनकुसरे जी, कार्यकारी अभियंता खांडेकर जी और उनके सभी साथियों को इस विधानसभा के सदस्य के नाते एक सुंदर बसस्थानक के निर्माण के लिए धन्यवाद देता हूं और उनको शुभकामनाएं देता हूं. आज के इस शुभ अवसर पर यहां पे आने वाले प्रवासी भाइयों के लिए आईटीसी कंपनी के सीएसआर से 11 लाख रुपए आरओ मशीन के लिए उन्होंने भेंट दिए हैं. मैं आईटीसी कंपनी के अधिकारियों को भी धन्यवाद देता हूं कि यहां के प्रवासी भाइयों के लिए उन्होंने यहां पे आरओ मशीन लगवाई. इस आरओ मशीन का भी लोकार्पण हुआ ऐसा मैं घोषित करता हूं.